आज मी संयोगिता आणि आपण पाहताय भारतीय जनमत न्यूज आणि पाहूयात आता सविस्तर वृत्त. करिअर आणि कौटुंबिक जीवनात व्यग्र झालेल्या तरुणांचं देशाशी समाजाशी नाते जोडण्याचं काम व्हावं, त्यांच्यात राजकीय सामाजिक भान आणि जाणीव वाढावी यासाठी भारतीय जनता युवा मोर्चानं सुरू केलेल्या या युवा वॉरियर्स अभियानातून या युवा पिढीला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळेल, त्यातून त्यांची जाणीव व प्रगल्भता वाढेल असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं तरुणाईला जोडण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कोंढवे धावडे येथील दामिनी लॉन्समध्ये झालेल्या सोहळ्याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व युवा वॉरियर्स राज्य संयोजक अनुप मोरे, सरचिटणीस सुशाल भाऊ मेंगडे, पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, पुणे जिल्हाध्यक्ष किरण दगडे, सचिन जायभाये, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संकेत चोंधे, पुणे शहर प्रभारी राजेंद्र साबळे, राहुल महाडिक, गणेश भेगडे, कार्यकारिणी सदस्य गणेश वरपे, सचिन जायभाये, अजित कलथे, सुशांत गाडे, निवेदिता एकवोटे व सर्व मान्यवर उपस्थित होते. युवा वॉरियरच्या लोगोचं टी शर्ट व टोपीचं अनावरण देखील यावेळी करण्यात आलं. अनोख्या पद्धतीनं कमळाचा पाकळातून युवा वॉरियरचा लोगो सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. काळजी घेतली पाहिजे हे मान्य, परंतु आता सुरू झालेलं गाडं एकूण जनजीवनाचं अर्थकारणाचं हे कुठं फिरवता येणार नाही. तुम्ही काळजी घेऊन हे करा, काळजी घेऊन ते करा असं म्हणायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा आमचा सगळ्यांचा प्रेरणेचा अभिमानाचा विषय असताना त्याला 147 कलम. मग तिकडे एका पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष गावावर फिरतायत, त्याला हजारो लोक, त्याच पक्षाचे अध्यक्ष मुंबईचे फिरतायत, त्यांना हजारोची उपस्थिती, सगळ्यांचे नेते, सगळ्यांचा सुपर ब्रेन हे आझाद मैदानावर मोर्चाचं नेतृत्व करतात, त्याला परवानगी. आझाद मैदानाच्या बाहेर पाऊल टाकायला परवानगी नाही हायकोर्टाची, पण मेट्रोपर्यंत मोर्चा त्याला परवानगी, शिवाजी महाराजांची जयंतीला परवानगी नाही. तुम्ही नियम घालाडा, आमचं काहीच म्हणणं नाही. पूर्ण कोरोना पिरियडमध्ये विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला सहकार्यच केलेलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की बरोबर अधिवेशन आलं की संख्या वाढली आहे म्हणायचं आणि अधिवेशन कमी संख्येचं करायचं, चर्चा टाळायची, होणारे आरोप सहन करण्याची तुमची ताकद नाही, तुमचं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आहे तुम्ही घाबरता. पण आम्ही देवेंद्रजी सांगितलं तुमची 169 मेजॉरिटी कशाला घाबरता, आम्हाला सभागृहामध्ये नवीन होणारा अध्यक्ष सहकार्य करणार आहे, आमचा विषय संपला घाबरता तुम्ही. तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये तरुण रस्त्यावर येऊन संघटित होईल, देशप्रेमी होईल, ते तुम्हाला नको आहे का? नाना पटोले माझे मित्र आहे, मॅच्युअर्ड नेता आहे, तर हे म्हणणं हे अपेक्षित नाही. या देशामध्ये कोणी काय बोलावं, कोणी काय म्हणू नये, त्याला त्याला स्वातंत्र्य आहे. मी काही वाटेल ते बोलतो, मोदी तुमच्यावर बंदी झाली का? स्वातंत्र्य आहे आपलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही त्यांच्या सिनेमावर बंदी घालता वगैरे, सरकारमध्ये तुम्ही आहात, सरकारने अशा सगळ्या इंडस्ट्रीला प्रोटेक्शन द्यायचं, सरकारच्या एका नेत्याने सांगायचं की आम्ही बहिष्कार. पोवाडा म्हणायचा नाही, देशभक्ती निर्माण करायची नाही, मग काय करायचं, एल्गार परिषद करायची, ज्याच्यामध्ये या देशाचे तुकडे करण्याची भाषा होती. हिंदू धर्माबद्दल सडका समाज म्हटला जातो आणि हे हिंदू धर्मच सहन करतो, बाकीच्या कोणाबद्दल बोलायची हिंमत आहे का कोणाला? त्यामुळे हे सहनशीलतेचा अर्थ चाललेलं आहे. वाढायला विरोध एल्गार परिषदला पाठिंबा. युवा वॉरियरची कल्पना अशी आहे की 18 ते 25 हा वयोगट असा आहे की ज्याला काही माहितीच नाही छत्रपती शिवाजी महाराज, रेखा टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, आणीबाणी, स्वातंत्र्य, फाळणी, त्याला जर आपल्याला ह्या देशाशी कनेक्ट करायचं असेल तर त्याला एखाद्या विचारात एखाद्या संघटनेच्या अंतर्गत म्हणायला लागेल. युवा वॉरियर नावाची 18 ते 25 आम्ही नवीन संघटना मानतो, ज्याच्यामध्ये त्याला आवडणारे कार्य, तो खूप एखादा कॉम्प्युटरवर काम करणार आहे, सोशल मीडियावर राहणं आवडतं, तर त्या प्रकारचे कार्यक्रम मदत करत, पण पोवाडा ऐकवत, पण ज्ञानेश्वर महाराज सांगत, पण तुकाराम महाराज सांगत, पण पंढरपूरचा विठोबा सांगत, पण
महात्मा ज्योतिबा फुले असा त्याला त्या देशाशी कनेक्ट नाही केला तर या देशाची जी ओळख आहे ती संपून जाईल. कारण त्या कोणाला कोणतंही पडलेलंच नाही आणि तो वर्ग इम्पॉर्टंट. थँक्यू. प्रीतम शहा, भारतीय जनमत न्यूज, पुणे. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.